गुलाबो गँग कितीही फिरली तरी काहीही फायदा होणार नाही, नितीन राऊत यांच्याकडनं राष्ट्रवादीचा गुलाबो गँग उल्लेख। मगदोड विधेयकासाठी जेपीसी समितीची स्थापना, 21 लोकसभा खासदारांची जेपीसी समिती स्थापन, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची मोठी घोषणा। नीट यूजीची परीक्षा पुढे ढकलण्यास कोर्टाचा नकार, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी कोर्टाने फेटाळली, नीट पीजीची परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार। अजित पवारांच्या बॅनरवर कर्नाटकमधील मुलीचा फोटो, कर्नाटकमधील मुलीचा फोटो बॅनरवर वापरून फसवण्याचं काम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मेहबूब शेख यांचा दावा। भाजपला मदत केल्याचं गुलाबराव पाटलांनी सिद्ध करावं, तसं सिद्ध केल्यास राजकीय संन्यास घेईल गुलाबराव देवकर यांचं गुलाबराव पाटलांना थेट आव्हान। ज्यांना 20 वर्ष दूध पाजलं तेच साप शरद पवारांना डसले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मेहबूब शेख यांचा अजित पवार यांच्यावर घणाघात। महाविकास आघाडीचा चेहरा कोण हे भविष्यामध्ये कळेल, राज्याला एक चेहरा नेहमी द्यावा लागतो, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची चर्चा, विद्यमान आमदारांच्या 156 जागा जैसे थे तर दुसऱ्या फेरीत 88 विधानसभा जागांबाबत निर्णय होणार, सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये तणाव कायम, अलिबागमधून भाजपनं माघार न घेतल्यास पेणमध्येही निवडणूक लढवू, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणींचा भाजपला इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।